नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीच्या चार दिवसात जिथे आपण फराळ पण तयार करतो, त्याच चार दिवसामध्ये वेगवेगळे गोडाचे पदार्थ सुद्धा तयार करतो, कारण घरामध्ये पाहुण्यांची ये जा वाढलेली असते. तर आपण गोडाचा एक पदार्थ बघणार आहोत, ते म्हणजे श्रीखंड. याच्या आधी पण मी श्रीखंडाचे व्हिडिओ तसे तुमच्या समोर शेअर केलेले आहेत, पण आजचं आपलं श्रीखंड आहे फ्रूट श्रीखंड. चला तर वळूया आपल्या रेसिपीकडे. फ्रूट श्रीखंड तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. इथे अर्धा किलो दह्याचा चक्का मी घेतलेला आहे. दह्याचा चक्का हा श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पदार्थ असतो. हा चक्का कसा तयार करायचा याची रेसिपी मी आपल्याबरोबर आधी शेअर केलेली आहे. रश्मी सटम्स रेसिपीज या माझ्या चॅनलवर जाऊन चक्का कसा तयार करावा हा व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकता. ह्या अर्धा किलो दह्याच्या चक्क्यासाठी एक पूर्ण वाटी भरून साखर घेतलेली आहे मी. साखर जी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शकता. कुणाला कमी गोड आवडतं, कुणाला जास्त गोड आवडतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा चक्का जेवढा फ्रेश असेल, म्हणजे जर तुम्ही गोड दह्यापासून ताज्या दह्यापासून जर चक्का तयार केलेला असेल तर साखर तुम्हाला जास्त लागणार नाही. पण चक्का थोडासा आंबट झालेला असेल तर मात्र तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल, जसं मी म्हणाले तुमच्या आवडीप्रमाणे. इथे आपण फ्रूट श्रीखंड बनवतोय म्हणून काही फळं मी घेतलेली आहेत. सफरचंद घेतलंय, त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात एक छोटी वाटी. पेर घेतलंय, पेरच्या पण बारीक फोडी करून घेतल्यात, छोटी वाटी भरून घेतलंय मी. इथे डाळिंब घेतलंय आणि मस्त लाल भडक डाळिंबाचे दाणे मिळालेले आहेत आपल्याला. अननस घेतलेलं आहे, ते पण मी बारीक कापून घेतलेत, तिथे बघू शकता छोटी वाटी भरून. अननसाविषयी असं सांगेल मी की काही जणांना अननसाची ॲलर्जी असते, तर तसं काही असेल तर तुम्ही अननसाचा वापर नाही केला तरी चालून जाईल. आणि सगळ्यात मेन माझं आवडतं केशर वेलची सिरप, ते नसेल तर तुम्ही वेलची पावडर यूज करू शकता. आता काय करायचं आहे, चक्क्यामध्ये साखर छान आधी मिक्स करून घ्यायची आहे, तर आपण फटाफट ती मिक्स करून घेऊया. मी श्रीखंड जेव्हा तयार करते आणि चक्क्यामध्ये जेव्हा साखर मिक्स करते ते नेहमी ह्या काट्याचा वापर करते, त्याने छान मिक्स होतं. तुम्ही साखरेच्या जागी पिठी साखरेचा वापर पण करू शकता, पण मला साखर वापरायलाच आवडते. पिठी साखर घातली की काय होतं, हा जो चक्का जो आहे आपण पिठी साखर मिक्स केल्यानंतर जरा पातळ असा होतो, श्रीखंड थोडं पातळ होतं. आणि साखर घातल्यानंतर काय होतं, साखर हळूहळू छान ह्यात विरघळत जाते आणि आपलं श्रीखंड जे आहे ते खूप छान बनतं. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल ठेवायच्या नाही. माझ्या मुलीला तर याच्यामध्ये साखर थोडीशी अख्खी अख्खी राहिलेली आवडते, म्हणजे मी पूर्णपणे तिच्यासाठी जेव्हा बनवते तेव्हा पूर्णपणे साखर याच्यात विरघळू देत नाही, थोडेसे दाणे दाणे राहतात आणि मग तिला खूप आवडतं. असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर अगदी विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे अगदी आपलं श्रीखंड जे आहे असं मस्त मऊसूत होईल. चक्क्यामध्ये साखर मस्त मिक्स करून झालेली आहे. आपण आता एक एक करून याच्यामध्ये सगळी फळं घालूया. हे सफरचंद घातलंय मी, पेर, डाळिंब, याचे थोडे दाणे सजवण्यासाठी. हे श्रीखंड आपण जेव्हा सर्व करू त्याच्यावर थोडेसे घालता येतील. आणि अननस. आता हे छान मिक्स करून घेऊया. मुलांना नेहमी वेगवेगळे प्रकार खायला आवडत असतात. आवडत नसलेल्या वस्तू आपण
वेगळ्या पद्धतीने थोड्याशा बनवल्या ना तर मुलं आवडीने खातात. फक्त थोडी शक्कल लढवावी लागते आपल्याला. मस्त तयार झालेला आहे. याच्यामध्ये फ्रुट्स जरा जास्त वाटत असतील तुम्हाला, पण मुलांना असंच खायला खूप आवडतं. हे फ्रीजमध्ये जर तुम्ही सेट करून ठेवलं ना, मुलं तर आणखीनच खुश होऊन जातील. एकदम गारेगार. आणि त्यामध्ये जे डाळिंबाचे दाणे आहेत, अननस आणि ॲपल सफरचंद थोडंसं मऊ होतं, पण जे पेय वापरलेले आहे छान कुरकुरीत, आणि डाळिंबाचे जे दाणे आहेत ते मस्त असे करकरीत लागणार खाताना. आणि गॅरंटी आहे की मुलांना काय मोठ्यांना पण हे खूप आवडेल. तर हे छान तयार झालेलं आहे आपलं फ्रूट श्रीखंड. आता याच्यामध्ये मी थोडंसं केशर वेलची सिरप टाकते. तुम्ही वेलची पावडर टाकू शकता याच्यामुळे असते. मुलांना जर इसेन्स आवडत असतील तर तुम्ही केशर वेलची सिरप किंवा वेलचीच्या जागी रोज इसेन्सचा वापर पण करू शकता, किंवा व्हॅनिला इसेन्सचा वापर थोडासा. फ्रेंड्स, मस्तपैकी बघू शकता फ्रूट श्रीखंड आपलं तयार आहे. आपलं फ्रूट श्रीखंड तयार आहे. त्यावर मी थोडेसे डाळिंबाचे दाणे पेरते. आणि थोडेसे पिस्त्याचे काप आहेत माझ्याकडे, तर मी ते सुद्धा घातलेत. फ्रेंड्स, अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे. सगळ्यांना आवडून जाईल अशी रेसिपी आहे. थोडंसं वेगळं हटके करण्यासाठी ही डिश तुम्हाला ट्राय करायला काहीच हरकत नाही. माझी ही डिश तुम्हाला आवडली तर प्लीज नक्की नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नाही, जे नवीन आहेत, त्याने आठवणीने माझे चॅनल आधी सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या ज्या पण रेसिपी आहेत त्या तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.